हॅलो, ज्योतिष इजी लर्निंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपण पाहतो इंग्लिश नंबर्स। इंग्लिश नंबर्स मध्ये आपण 80 पर्यंत नंबर्स पाहिले मुलांनो, तर आता आपण त्याच्या पुढचे नंबर्स पाहणार आहोत। ते कसे लिहायचे, वाचायचे कसे, बोलायचं कसं ते पाहणार आहोत। आणि ते तुम्ही बोलायचे आहे तर तुम्हाला समजेल कसे लिहायचे कसे बोलायचे। तर तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मुलांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पहा। चला मग आपण पाहूया आपले नंबर्स। तर नंबर्स काय आहेत आपले पाहूया। 80 पर्यंत झाले आहेत मुलांनो आपले नंबर्स। तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 8 tens आपले पूर्ण झालेत मुलांनो। आता आपल्याला पुढचे नंबर्स लिहायचे। तर 8 tens नंतर आपण काय लिहिणार आहोत, मग 8 लिहिणार आहोत। आणि 8 लिहिल्या सगळीकडे आपल्याला काय लिहायचं आहे, आता 8 लिहायचं आहे कारण आपले 8 tens पूर्ण झालेत। आता 8 नंतर 1 लिहायचं, 2 लिहायचं, असं लिहित जायचं आहे आणि बोलायचं सुद्धा आहे। तर 8 1 81 8 1 81। आता पुन्हा मुलांनो 8 लिहायचं आहे आणि 2 लिहायचं त्याच्यावर 1 नंतरच आणि बोलायचं काय 82। काय बोलायचं 82। आता पहा मुलांनो पुन्हा 8 लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर 2 नंतर येतं 3, मग 3 लिहायचं आणि बोलायचं 83 83 83 83। पुन्हा 8 लिहायचं आहे तुम्हाला कारण आपण 8 tens पूर्ण केलेत आणि 8 घेतो आपण आणि त्याला 80 बोलतोय। तर 8 लिहिलं, वरती 4 लिहायचं, 3 नंतरच येणार 4 लिहिलं, 8 4 84 8 4 84। पुन्हा 8 लिहायचं मुलांनो आणि 4 नंतरच येणार 5 लिहायचं, मग काय बोलायचं 8 5 85 8 5 85। आता पुन्हा 8 लिहायचंय मुलांनो आणि काय करायचं, 5 नंतरच येणार 6 लिहायचं आहे आणि याला बोलायचं 8 6 86 86 86। आता पुन्हा 8 लिहायचंय मुलांनो तुम्हाला आणि 6 नंतरच येणार 7 लिहायचं, 8 7 87 87 87। आता पुन्हा 8 लिहायचंय मुलांनो आणि 7 नंतरच येणार 8 लिहायचं आहे, मग 8 8 88 8 8 88। आता पुन्हा 8 लिहायचं आहे आणि 8 नंतरच येणार 9 लिहायचं, 8 9 89। आता पहा मुलांनो 9 नंतर मात्र आपला टेन्स पूर्ण होणार आहे आणि तिथे मात्र आपला वेगळा नंबर येणार आहे। तर पहा 10 20 30 40, तर 10 20 30 40 50 60 70 80। आता येईल 90, 8 नंतर 9 येतं, मग 90 आलं आपलं। आता पहा मुलांनो याला 90 बोलायचं आहे, 90 90। तर आता पुढे लिहिताना आपण हे 9 tens पूर्ण झालेत आपले म्हणून आपण 9 घेणार आहोत आणि 9 लिहिल्यानंतर काय घ्यायचंय त्याच्यावर 1 आणि बोलायचंय 9 1 91। तर सगळीकडे आता आपल्याला 9 घ्यायचं आहे आणि 1 2 त्याच्यावर लिहित जायचं लाईन। तर चला मग आता 9 लिहा आणि 2 लिहायचा 1 नंतरचा, बोलायचं काय 9 2 92। चला मग पुन्हा 9 लिहा आणि 2 नंतर येणारा 3 लिहा, 9 3 93 93 93। पुन्हा 9 लिहायचं मुलांनो आणि 4 लिहायचं आणि बोलायचं काय 9 4 94 94 94। तर पहा आता पुन्हा 9 लिहायचं आहे आणि 4 नंतर येणारा 5 लिहायचा मुलांनो, 9 5 95 9 5 95। चला मग पुन्हा 9 लिहा
आणि 5 नंतर येणारा 6 लिया. तर 96 96 96 96, तर पुन्हा 9 लिहायचा आहे मुलांनो. आणि 6 नंतर येणारा 7 लिहायचा. 97 97 97 97. तर आता पुन्हा आपल्याला 9 लिहायचे मुलांनो. आणि 7 नंतर येणारा 8 लिहायचा आहे. 98 98 98 98. तर पहा मुलांनो, आता नंतर 9 लिहायचा आहे आणि 9 नंतर काय येतो म्हणजे ए. आता इकडे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत आलोय आपण. मग 9 लिहायचं 8 नंतरच आणि 99 99 बोलायचं. आता मात्र 9 पर्यंत आलोय आपण आणि आपला इथे टेन्स पूर्ण होणार आहे. मग आता काय येईल ते पाहायला लागेल आपल्याला. 1 0 2 0 झाला आपला. 3 0 4 0 5 0 6 0 7 0 8 0 9 0. आता 9 0 नंतर येईल तो 10 0, म्हणजे आपले 100 पूर्ण होतील मुलांनो. आणि इथे या 1 0 0 ला आपण 100 बोलतो. आणि आता आपले 100 पर्यंतचे अंक पूर्ण झाले, नंबर्स पूर्ण झाले आपले. तर आता हे आपल्याला बोलायचे आहेत आणि बोलायचे व्यवस्थित. चला मग बोला. आता पहिल्यापासून एकदा बोलायचं उजळणी करायची आहे, रिव्हिजन करायची आहे आणि सर्व अंक आपण एकदा बोलून घेऊयात. चला मग बोला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. तर पुन्हा 3 आल्यानंतर आपण 3 आणि 1 31 बोलणार आहोत. 31 32 33 34 35 36 37 38 39 40 40 नंतर 40 घ्यायचा आहे आणि 41 बोलायचा 4 ला. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. तर आपला 50 पूर्ण झाला मुलांनो. आता पहा पुढे बोलायचं आहे. 51 50 झाला की 51 52 53 54 55 56 57 58 59 60. नंतर 61 बोलायचं आहे. 61 62 63 64 65 66 67 68 69 70 70. नंतर 71 बोला. मग 71 72 73 74 75 76 77 78 79 80. नंतर येतो 81. चला मग बोला. 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 आणि 100 100 100.
मुलांनो तुम्ही अंक लिहायला शिकायचे आहे 1 to 10 लिहिले की खाली कोणते टेन्स येतात लक्षात ठेवायचं, कसं लिहायचं ते लक्षात ठेवायचं आणि पूर्ण अंक बोलून आपले अंक व्यवस्थित करायचे आहे बोलायचे आहेत आणि ते सर्व अंक लिहायचे सुद्धा आहेत मुलांनो। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा मुलांनो। तर माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद मुलांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय मुलांनो।